वसमत शहरातील प्रभाग क्रमांक 13 आणि 14 मधील नागरिकांनी विधानसभा निवडणुकीवरती बहिष्कार घातला आहे. मूलभूत नागरी सुविधा मिळत नसल्यानं हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. याबाबत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना त्यांनी निवेदन दिलं आहे. स्वामी समर्थनगर महारुद्रनगर हे दोन्ही तिन्ही एरिया साईनगर नगरपालिका हद्दीत असून या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या नगरपालिकेच्या सुविधा नाहीत. पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, त्याचबरोबर या ठिकाणी नाल्यांची सुविधा नाही, रस्त्यांची सुविधा नाही. हे नगरपालिकेचे सगळे कर भरूनसुद्धा इथं कुठल्याही प्रकारच्या नागरिकांच्या दृष्टिकोनातून मूलभूत सुविधा नाहीत. नगर परिषद हद्दी बाहेर आहे म्हणतात. नगरपालिकेकडे गेलं तर ते म्हणतात की तुम्ही नगरपालिका हद्दी बाहेर आहेत. ग्रामपंचायतमध्ये जर गेलं तर ते म्हणतात की ग्रामपंचायतमध्ये नाही. मग आम्ही आहोत तर कुठं आहोत? कोणत्याही गोष्टीच्या सुविधापासून आम्हाला वंचित झालेलं आहे. आमची त्यांना विनंती आहे, आम्ही नगरपालिकेत गेलो तर आम्हाला नगरपालिका बाह्य अर्ज दाखवतात. तर आमचे घरकुलाचे फॉर्म किंवा आम्हाला पाण्याची समस्या, लाईटची समस्या, रोडांची समस्या, नाल्यांची समस्या आहे. तसेच आम्ही 15 वर्षापासून इथं राहत आहोत तर आम्हाला एक वंचित म्हणून असं त्यांनी हे केलेलं आहे. तर आमच्या काही समस्या आहेत, त्यांनी ते मान्य करून घ्याव्या अशी आमची प्रशासनाला विनंती आहे.